नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बऱ्याच मुलांना इंग्रजी वाचताना त्याचा उच्चार कसा करायचा ते समजत नाही बघा इंग्रजी न वाजता आल्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतो मुलांचा तोच कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपण या चॅनेलवर दर रविवारी फक्त इंग्लिश रीडिंग ॲक्टिव्हिटीज शिकणार आहोत फक्त दर रविवारीच इतर वेळेस आपले मंथनचे लेक्चर्स असतील आपण या चॅनेलवर अगदी ए टू झेडपर्यंतच्या लेटरचा उच्चार कसा करायचा तसेच वन लेटर वर्ड्स टू लेटर वर्ड्स आणि थ्री लेटर वर्ड्स यांचे व्हिडिओ आपण याआधीच अपलोड केलेले आहेत आपण सर्वांनी ते सर्व व्हिडिओ बघावेत जेणेकरून मुलांना इंग्लिश वाचणे सोपे व वा सुलभ होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर लेटर वर्डचा उच्चार कसा करावा ते शिकणार आहोत बघा फोर फोर लेटर वर्ड्स आता इथे बघा आपण ओ ए ये दोन वोवल्स आहेत आता या वोवल्समध्ये बघा ओ ए पण आपण उच्चार करताना मात्र काय करतो या पहिल्याच वोवल्सचा उच्चार करतो जरी ओ ए असेल तर आपण फक्त ओचा उच्चार करतो आपण ते शब्दांच्या माध्यमातून शिकूया बघा इथे बी ओ ए टी बला काय म्हणतो आपण ब सॉरी बीचा उच्चार आपण काय करतो ब ओ ब ओ बो त बघा इथे ओ ए हे दोन लेटर्स आहेत दोन वोवल्स आहेत पण आपण ओ या पहिल्या वोवल्सचाच काय करायचं आहे उच्चार करायचा आहे मग ब ओ त बो ट एचा उच्चार करायचा नाही आहे त्याचप्रमाणे इथे बघा सी ओ ए टी क ओ सी ओ को कोट सी ओ ए टी कोट हा असा शब्दाचा उच्चार काय करायचा आहे आपण करायचं आहे म्हणजे लिहिताना शब्द आपण वेगळा लिहितो आहे पण म्हणताना उच्चार आपण काय करतोय काही वर्डचाच करतो आहे म्हणजे इथे बघा सी ओ ए टी जरी कोट असला तरी आपण एचा उच्चार करत नाही आहे आपण पुढचा वर्ड्स बघूया बघा इथे आपण पुढचा वर्ड्स घेतला आहे आर ओ ए डी र आरचा उच्चार आपण काय करतो र ओ रो ड आर ओ ए डी रोड आरचा उच्चार र ओ चौचार ओ आणि ए चौचार पण नाही करत आहे आणि डी चौचार ड र ओ ड आर ओ रो ड आर ओ ए डी रोड पुढचा लेटर बघूया जी ओ ए एल जी ग ओ ल जी ओ गो आणि हे ल जी ओ एल गोल पुढे बघा जी ओ ए टी ग ओ जी ओ गो ट आता पूर्ण उच्चार बघा जी ओ ए टी गोट पुढे बघा एफ ओ ए एल फ ओ ल यफ ओ फो ल आपण काय शिकलो आहे ओ ए हे दोन काय आहेत वोवल्स आहेत पण काही शब्द असे आहेत की हे दोन जर शब्द वोवल्स एकत्र आले तर आपण काही वर्ड्समध्ये काय करतो फक्त पहिल्या वोवल्सचाच उच्चार करतो एचा उच्चार करत नाही आहे आता आपण पहिल्यांदा ते शिकत आहोत बघा ह्या सगळ्या वर्ड्समध्ये आपण ते शिकलो की फक्त इथे ओचा उच्चार होतो आहे एचा उच्चार होत नाही आहे बघा एफ ओ एल फोल एल ओ ए डी ल ओ ड यल ओ लो ड यल ओ ए डी लोड बघा येते सी ओ ए एल क ओ ल सी ओ ए एल कोल आपल्याला आज आपण पहिल्याच्यामध्ये ओ ए या दोन वोवल्सचा उच्चार कसा करायचा शब्दामध्ये ते आपण शिकलेले आहोत पुढचं बघूया पुढचं वोवल्स बघा ए आय ऐ बघा एचा उच्चार आपण काय करतो ॲ करतो आयचा उच्चार आपण काय करतो ई e. म्हणजे हे आई याचा उच्चार आपण काय करतो ऐ करतो पण हा हे वोवल्स वापरताना आपण प्रत्येक ठिकाणी वेगळे वापरतो बघा आता इथे आर ए आय एन र रे न आर ए आय एन रेन इथे आपण आयचा उच्चार केलेला नाही आहे रे फक्त आर ए रे न आर ए आय एन रेन बघा दुसरा वर्ड्स पी ए आय आर प ए र पे अ र बघा अचा उच्चार आपण ए ॲ करतो की नाही इथे आयचा उच्चार झाला आहे का नाही म्हणजे आयचा उच्चार आय या वोवलचा उच्चार आपण इथे घेत नाही आहे म्हणजे काही असे वर्ड्स आहेत त्याच्यामुळे तो मुलं वाचताना कन्फ्यूज होतात म्हणून आपण काय करायचं आहे या उच्चारांची प्रॅक्टिसच करायची आहे तर मग आपण आता ए आयचे कसे उच्चार एकत्र लिहून घेतले शब्द तसे आपण घ्यायचे आहेत बघा आता इथे दुसरा यफ ए आय आर फ ए र

टी ए आलते सी एच ए आर सी एच ए रे a एच ए आई आर चे और बिते ई ए दूवल्स है ई ए वोवल्स है, ए ए दोन वोवल्स है। पण या शब्दांमध्ये काही शब्दांमध्ये आपण फक्त हे दोन वो वोवल्स एकत्र आले की आपण फक्त पहिल्या वोवल्सचा उच्चार करतो आणि तेच आज आपण सगळे शब्द पाहत आहोत मग इथे पहिला शब्द एच ई ए टी हिट -e एच होई अचा -e. उच्चार आपण नाही केला फक्त या ई या, या साऊंडचा उच्चार केला आहे आणि हे ट टच ई ए टी हिट पुढे बघा आर डी रीड एम ई ए टी मिट बी ई ए के ब इ क बई क ई ए के बिक ए या साऊंडचा ए या वोवलचा उच्चार होत नाही नेक्स्ट वर्ड्स बघूया आपण आणखी काही वर्ड्स बघूया आपण बी ई ए डी बीड बी ई ए डी बीड एल ई ए के लिक एल ई ए के लिक बी ई ए टी बीट टी एम -E टीम पुढचे वोवल्सचे वर्ड्स बघूया आपण इथे बघा आता आपण ए यू हे दोन वोवल्स आहेत त्या वोवल्सचा आपण काय करायचं आहे वर्ड्स पाहायचे आहेत त्या वोवलचा आपण वर्ड्समध्ये कशा उच्चार करतो बघा ए यू ओ उच्चार होतो आहे आता इथे बघा ए यू जी यू एस टी बघा ए यू ए यू फक्त आपण एचा उच्चार करतोय ए या वोवलचा उच्चार करतोय ओ बघा हे दोन ओ. गस्ट. ओ ग स ट ऑगस्ट ए यू जी यू यस टी ऑगस्ट पुढचा वर्ड्स बघूया डी ए यू जी एच टी ई आर ओ बघा डी ए यू जी एच टी ई आर डॉटर बघा आपण याच्यामध्ये सुद्धा या वर्डचा वापर करत नाही आहे उच्चार करत नाही पण लिहिताना आपण स्पेलिंगमध्ये मात्र तो उच्चार तो वर्ड्स स्पेलिंगमध्ये ती लेटर्स लिहितो पण उच्चार करताना मात्र आपण काही लेटरचा उच्चार करत नाही आहे पुढचा वर्ड्स बघा पी ए यू एस ई प स ज प ज पी ए यू पॉ प ई ज पॉज पोज आपण म्हणतो की नाही आता इथे बघा बी ई सी ए यू एस ई बी ई ब बी क बी ई सी ए यू E बिकॉज पुढचं वोवलचे वर्ड्स बघूया नेक्स्ट वोवलचे वर्ड्स बघूया आपण ओ यू आऊ आऊ हा उच्चार होतो पण आपण इथे करताना बघा कसा करतो हे दोन काय आहेत वोवल्स आहेत पण आपण याच्यामध्ये फक्त पहिल्या वोवलचा उच्चार करतो म्हणजे इथे आपण फक्त ओचा उच्चार करणार आहोत बघा जी आर ओ यू यून डी ग्राउंड जी आर ओ यू एन डी ग्राउंड एच ओ यू एन डी हाउंड एच ओ यू एन डी हाऊंड ह औड द हाऊंड बघा एम ओ यू टी एच माउत माऊथ एम ओ यू एस ई माउस पुढचा ओव्हल बघा ओ आय ऑय ऑय वोवलचे शब्द ह्याच्यामध्ये आपल्याला ओचा उच्चार बघायला भेटतोय बघा इथे ओ आय एल ऑइल ऑइल आपण ईचा उच्चार जास्त करत नाही ऑइल आता बघा सी ओ आय एल कॉइल सी म्हणजे क आणि हे ऑइल क ऑइल क ऑइल क ऑइल म्हणजे काय कॉइल आता बघा सी ओ आय क ऑइल क ऑइन मजे सी ओ आय कॉइन पूरे बफ ओ आय एल फ आय एल फॉइल पुढ़ पी ओ आय एस ई प ऑइ प ऑइ पी ओ आय एस ई पॉइ्स नेक्स्ट वर्ड्स एन ओ आय सी नॉइच एनो आय नॉइच आता आपण ऑय हा उच्चार असणारे अजून काही वर्ड्स पाहूया बघा काही वर्डच्या शेवटी आपण काय करतो ओ वाय हे वापरतो आता वाय हा काही वोवल नाही आहे वाय हा कन्सोनंट आहे ओ हा वोवल आहे पण ओ या वोवलबरोबर वाय हे कन्स्टनंट कायम असतं मग असे वर्ड्स आपल्याला पाहायचे आहेत की त्यांचा उच्चारसुद्धा ऑयसारखंच होतं बघा ओ आय ऑय तसं ओ वाय ऑय म्हणजे दोन्हीचा उच्चार काय आहे सेम आहे पण स्पेलिंग वेगळे आहे म्हणून आपल्याला ते पाहायचं आहे बघा इथे ते फर्स्ट वर्ड्स कोणतं आहे बी ओ वाय ब ऑय बॉय बॉय टी ओ, ओ वाय त ऑय टॉय टी ओ वाय टॉय बघा जे ओ वॉय ज ऑय जे ओ वाय जॉय आजच्या व्हिडिओमध्ये आपण वोवल्सनुसार फोर लेटर वर्ड्स पाहिले परंतु वोवल्सनुसार वर्ड्स पाहिल्यामुळे काही वर्ड्स पा फाय किंवा सिक्स लेटरचे घेतले जेणेकरून आपल्याला त्या शब्दांचा उच्चार वोवल्सनुसार करता आला पाहिजे पुढच्या रविवारी आपण यापुढची रीडिंग ॲक्टिव्हिटी घेणार आहोत आणि इतर दिवशी आपण मंथन परीक्षा संबंधित व्हिडिओ अपलोड करत असतो करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलला सर्वांनीच सबस्क्राईब करा सबस्क्राईब बेल बटन प्रेस करा जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू